गेल्या 3 ते 4 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शनिवारी रात्रीपासून मुंबईसह राज्यात पुन्हा जोर कायम धरला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार कायम आहे. मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची चांगलीच उघडझाप पाहायला मिळते. दादर, परळ, माटुंगा आणि वळी या परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. आज रविवार असल्यामुळे या पावसाचा आनंद मुंबईकर घेताना दिसत आहेत. तर दुपारी 2:56 4:82 मीटरच्या लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार बरसण्यास सुरुवात झाली आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आजही दमदार पाऊस बरसतोय. पावसामुळे हवेत गारवा असून यामुळे शेतकरीही सुखावला आहे. येणाऱ्या 24 तासात असाच पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.